सर्वांना जय जिजाऊ। बांधवांनो, मी डॉक्टर बालाजी जाधव, संभाजी ब्रिगेडचा प्रदेश संघटक आहे। उद्या 3 सप्टेंबर 2021 संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माननीय मनोजदादा आखरे यांचा जन्मदिवस आहे। सर्वप्रथम मी त्यांना जन्मदिवसाच्या लाख लाख सदिच्छा व्यक्त करतो। बांधवांनो, संभाजी ब्रिगेडनं आणि माननीय मनोजदादा आखरे यांनी या वर्षीच्या 3 सप्टेंबर 2021 पासून कार्यकर्ता सन्मान दिवस ही चळवळ महाराष्ट्रभर देशभर सुरू केलेली आहे। आणि या चळवळी अंतर्गत या सन्माना अंतर्गत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संभाजी ब्रिगेडचे जे काही कार्यकर्ते आहेत ज्यांचं कार्य अतिशय योग्य आणि अतिशय चांगलं आहे अशा कार्यांना निवडून त्यांचा योग्य तो सन्मान केला जाणार आहे। संभाजी ब्रिगेडचं वेगळंपण काय आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर बघितलं तर काल परवा आपण बघितलं असेल एका कार्यकर्त्याबद्दल एका नेत्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर एका कार्यकर्त्याला कपडे फाटस्तोड मारण्यात आलं आणि त्या पक्षानं त्या कार्यकर्त्याचा सन्मान म्हणून त्याला प्रमोशन दिलं, त्याला पद दिलेलं आहे। परंतु संभाजी ब्रिगेड समाज उपयोगी काम करत असते, लोकांना मदत व्हावी असा संभाजी ब्रिगेडचा उदात्त हेतू आहे। आणि माननीय मनोजदादा आखरे हे स्वतः यांची वाटचाल कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष अशी आवडवे राहिलेली आहे आणि म्हणून त्यांना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणीची मनोजदादा आखरे यांना जाणीव आहे। म्हणून बांधवांनो, आजपर्यंत आपण बघितलं की नेत्याच्या वाढदिवसाला नेत्यांचा सन्मान होतो, नेत्याच्या वाढदिवसाला नेत्याच्या बायकोचा सन्मान होतो, त्याच्या लेकरांचा सन्मान होतो, त्याच्या कुटुंबियाचा सन्मान होतो, किंबहुना त्यांच्या पुत्राचाही सन्मान होतो। परंतु नेत्याच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा एकमेव राजकीय पक्ष आणि एकमेव संघटन संभाजी ब्रिगेड आहे। आणि म्हणून संभाजी ब्रिगेडमध्ये आपण यावं, संभाजी ब्रिगेडचा विचारधारा आपण जॉईन करावी आणि संभाजी ब्रिगेडची ही जी आगळी वेगळी योजना आहे ही योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवावी आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना ब्रिगेडच्या विचारधारेमध्ये जोडून संभाजी ब्रिगेडच्या विचारांचं राज्य या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आणण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया। मनोजदादा आखरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना संत नामदेवाचा मला अभंग इथं निश्चितपणे आठवल्याशिवाय राहत नाही। संत नामदेव महाराज म्हणतात की अकल्प आयुष्य भावे तयापुळा, माझी या सकळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, हे संत मंडळी सुखी असो। अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी, नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखे निधान पांडुरंग, नामा म्हणे तया असावे कल्याण, जयामुखे निधान पांडुरंग। बांधवांनो, मनोजदादा आखरे यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। त्यांनी उत्तरोत्तर आपल्या आयुष्यामध्ये अशीच प्रगती करावी, आपलं आरोग्य आणि धन पैसा दौलत सर्व काही त्यांच्या पाठीशी त्यांच्या चरणाशी लोळून घ्यावं आणि त्याबरोबरच मनोजदादा आखरे यांचा कार्यकर्त्यांमध्ये जीव आहे त्यामुळं संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक कार्यकर्ता हा शतायुषी व्हावा, तो सत्ताधीश व्हावा, कोट्याधीश व्हावा असं सुयश चिंतितो आणि थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।